वाह किको, तुझा नेम किती परफेक्ट आहे. एका शब्दामध्ये अचूक. थँक्स. ही प्रॅक्टिस महत्वाची आहे, कारण हे गरजेचं नाही की दरवेळी शत्रू माझ्या समोरच असेल. कधी कधी त्यांना दुरून सुद्धा किक मारायला लागू शकते. वाव किको, दोन शब्दात सांगते, व्हेरी स्मार्ट. या कमकुवत मुलांच्या थ्रोज ना तर कुणी मारू शकत. किक, तुला एका स्ट्रॉंग हाताच्या थ्रोची गरज आहे, कारण सगळ्यांनाच माहितीये की टोनीचा बुक्का हुडहुड हुक्का. आकाशात इतके सगळे काळे ढग अचानक कसे गोळा झाले? पण प्रश्न हा आहे की इतके सगळे ड्रोन्स सनसिटीच्या आकाशात आले तरी कुठून? चला आपण यांना फॉलो करूया. सगळ्यांसाठी सनसिटी मध्ये एखादा स्पेशल शो ऑर्गनाइज केलाय का? ईश, नाही ट्विंकल बाळा, हा आमचा कोणताही शो नाहीये. R7 ब्लिंक करते, याचा अर्थ आसपास काहीतरी धोका आहे. एखाद्या सेफ ठिकाणी जाऊन लपा, तोपर्यंत मी काहीतरी प्लॅन बनवतो. हे काय, थोडक्यासाठी वाचलो. मी जाऊन सेफ जागा शोधतो, तू पण सेफ राहा किको. सुपर स्पीडो कार. सुपर स्पीडो, सनसिटी वर ड्रोन अटॅक झालाय. सर्वात आधी डोडोला सोडवावं लागेल. अरे चा, हे काय, मला खाली उतरवा प्लीज प्लीज. सुपर स्पीडो,
नंबर 124 एक्टिवेटिंग फॉर्मूला 124। अरे चा हे काय वाचवा। वाव, जमीन इतकी सॉफ्ट कशी काय झाली। अरे माझ्या भावा थँक यू। हाता तर तू वाचलास डोडू, हाता का घाबरतोयस? कारण मला माझी नाही त्यांची काळजी वाटते। सुपर स्पीडो पटकन, आपल्याला त्यांना वाचवायला हवं। पटकन, फॉर्म्युला नंबर 804 अप्लाइंग फॉर्म्युला 804। अरे चा हे काय, सुपर पेक्षा ही सुपर आहे सुपर स्पीडो। मी किको आणि त्याच्या मित्रांसाठी काहीही करू शकतो। कुठे गायब झाले? ड्रोनोच्या मास्टर ड्रोन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। ड्रोनो थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडा वेडा। ड्रोनो, तुझे हे केलेस त्याला एका शब्दात म्हणतात रॉंग। ड्रोनोला जे राईट वाटत ते कायम राईटच असत। ड्रोनो थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडासा वेडा। जंगलात नसतो तो मोर आहे, तो रिपोस्टर आहे। ड्रोनो दादा, तुम्हाला हवाय तरी काय ते तरी सांगा। मेयर साहेब, इतकी काय घाई आहे? पेशन्स, ड्रोनो आता थोडस घाबरवेल आणि मग नंतर रीजन सांगेल काय। किको, माझ्या मित्रा, मला ऑटो रिकव्हरी मोड मध्ये जावं लागेल। आताच्या जंपने माझी सिस्टम हलवून टाकली आहे। ओके सुपर स्पीडो, पण लवकर, कारण मला तुझी खूप गरज आहे। थांबेल वेग जोरदार, R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार। एक गोष्ट समजत नाहीये मला, त्या ड्रोन्सने फक्त माझ्या ओळखीच्याच लोकांनाच का किडनॅप केलं असेल? याचं कारण काय असू शकतं? कदाचित त्यांचं तुझ्याकडे काहीतरी काम असेल। मला वाटतं मला यांच्याशी सुपर स्पीडो शिवायच निपटावं लागेल। हॅलो की
किको, आय एम ड्रोनो. मी थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडासा वेडा. जसं की तू स्क्रीन वर बघतच असशील, तुझे सगळे फ्रेंड्स आणि बाकी ओळखीचे लोक ते तर माझ्या ताब्यात आहेत. ड्रोनो, तू जे करतोयस ते व्हेरी व्हेरी रॉंग आहे, म्हणूनच आता लगेचच तू राईट काम कर. आता काही वेळापूर्वी तुझी मैत्रिणही हेच म्हणत होती, पण मी जे तिला सांगितलं नाही ते मी तुला सांगतो. तुझ्या मित्रांना वाचवणं आता फक्त तुझ्याच हातात आहे. त्यांना वाचवण्यासाठी काहीही करे. मला माहितीये, तुला फक्त एक छोटस काम करायचंय. तुझी R7 माझ्या हवाली करायची. खूपच इझी आहे ना. मला तुझी R7 ज्याच्या मध्ये तुझा सुपर स्पीडो आहे ती दे आणि तुझ्या मित्रांना घेऊन जा. नाही किको, प्लीज अशी चूक करू नकोस. मिस्टर ड्रोनो तुझ्या R7 आणि सुपर स्पीडोचा वापर चुकीच्या कामांसाठी करेल. अगदी बरोबर बोलते ही मुलगी, पण तुझ्याकडे आणखी कोणताही ऑप्शन नाहीये किको. जर तुला तुझ्या मित्रांना पुन्हा बघायचं असेल तर तेच करावं लागेल जे मी सांगत आहे. तुझ्याकडे 1 तासाचा वेळ आहे आणि लक्षात ठेव, मी थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडा वेडा. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. हे यो किको, आला बडी सुपर स्पीडो, करेल तुमचा प्रॉब्लेम दूर. बरे आहात ना हो, सांगा मस्ती करू या की दुश्मन शी कुस्ती. लॉन्ग ड्राइव वर जाऊ की गोल करायची. किको, मी आता पूर्णपणे रिकवर झालोय. सांग काय करायचंय, तू टेन्शन मध्ये का दिसतोयस? सुपर स्पीडो, ड्रोनोला माझं R7 वॉच पाहिजे आणि त्याने मला फक्त 1 तासाचा वेळ दिलाय. पण मित्रा, तू इतकं टेन्शन का घेतोयस? सिंपल डिसिजन आहे, मला ड्रोनोला देऊन टाक आणि आपल्या मित्रांना वाचव. नाही सुपर स्पीडो, आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. 1 तास पूर्ण व्हायला आता थोडाच वेळ उरलाय. मला कळतच नाहीये की मी काय करू. एकीकडे R7 आणि सुपर स्पीडो. तेच तर मी सांगतोय बडी, मी फक्त एक आणि ते लोक इतके सगळे, याची चिंता नंतर करूया, आधी त्यांना वाचवूया. हां बेलवेग, जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. मी डिसाइड केलंय की मी माझा R7 तुम्हाला देईन, पण स्वतः तिथे येऊन. स्मार्ट बॉय, ड्रोनो थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडासा वेडा, तू चिंता नको करूस. अरे चा, हे आपल्याला कुठे घेऊन चाललेत? घाबरू नकोस डोडो, हे ड्रोन्स आपल्याला मिस्टर ड्रोनो कडे घेऊन चाललेत. Drono, 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 drone. Now you are on your own. You think that you are right? Come and try to put up a fight. Dodo is our dear friend. Your evil plans need to end. Dodo, Dodo, hold on tight. We will fight for what is right. Drono, drono, fly away, fly away, fly away. Fly away, fly away. वेलकम किको, वेलकम. तुला असं समोरासमोर भेटून खूपच बरं वाटलं, कारण मी थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडा वेडा. किको, मला माहिती आहे की तू खूपच हुशार आहेस, पण जर इथे काही हुशारी केलीस तर तुझे फ्रेंड्स मोठ्या संकटात सापडतील. मिस्टर ड्रोनो, त्याची गरज नाही पडणार. हे घ्या R7, सुपर स्पीडो याच्या आतमध्ये आहे. ट्विंकल, हा किको असा का म्हणून करतो? टेम्पो अण्णा, हे इतकं सिंपल नाहीये. नक्कीच किकोच्या डोक्यात काहीतरी चालू आहे.
कारण तो R7 कायम त्याच्या उजव्या हातात घालतो, पण आता मात्र त्याने तो त्याच्या डाव्या हातात घातलाय. आता येणार मजा. वेगवान जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. वेगवान जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. मिस्टर ड्रोनो, कितीही वेळा बोलला तरी सुपर स्पीडो तुमच्या R7 मधून नाही निघणार, कारण खरं R7 तर इथे आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. मिस्टर ड्रोनो, तुमच्या हातात जे आहे ते फक्त R7 चं एक 3D डिझाईन आहे, आणि खरं R7 लपवण्यासाठी मी हा डमी ग्लव बनवला. हे तू चांगलं नाही केलंस किको. ड्रोनो थोडा सायंटिस्ट आहे आणि थोडा वेडा. आता तू त्याचा वेडेपणा बघशील. सुपर स्पीडो पटकन, आपल्याला इथून निघावं लागेल. सुपर स्पीडो, दरवाजा बंद होतोय. सुपर स्पीडो, इतक्या सगळ्या ड्रोन्सना मी किकने नाही हरवू शकत. आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. किको, मी मास्टर ड्रोनचं वेपन सेक्शन पाहिलंय. जर का ते डिस्ट्रॉय केलं तर हे ड्रोन सुद्धा डिस्ट्रॉय होतील. अंदाज अगदी बरोबर होता. तू माझं मास्टर ड्रोन डिस्ट्रॉय करून टाकलास, मी तुला सोडणार नाही. सुपर स्पीडो, तू सगळ्यांना सांभाळून घेऊन जा, मी ड्रोनोला बघतो. शपथ घेऊन सांगतो की या तबाकडी वाल्याला ढेकणांच्या ताब्यात देऊन बाहेरून कडी लावून त्याची खडी करतो.
सर कोड्यात असं म्हणतायत की या ड्रोनोला जेलची हवा खायला लावतील. चांगलंय चांगलंय. किको, तुझ्या आणि सुपर स्पीडोच्या फ्रेंडशिपला खरंच दाद द्यायला पाहिजे. हा हा, इतका धोका असून सुद्धा तुम्ही दोघांनी खूप शूरपणे ड्रोनोचा सामना केलात. मेयर अंकल, आम्हाला ही शक्ती एकमेकांच्या मैत्री मधूनच तर मिळते, कारण मैत्रीपेक्षा मोठी आणखी कोणतीही शक्ती नाही. अगदी बरोबर बोललास, पण मी मात्र एक नक्की सांगेन, जर माझे हात बांधलेले नसते तर त्या दुष्ट ड्रोनोला मी आधीच धडा शिकवला असता. हो, मी जर खोटं बोलत असेन तर पक्षी चोच मारेल मला. Subscribe to Sony A for more such fun videos.